श्री गुरुचरित्र अध्याय 17 ब्रह्मचर्यास ज्ञानप्राप्ती। या अध्यायाच्या पठनाने विद्याप्राप्ती लवकर होईल आणि सर्व कलांमध्ये प्रावीण्य मिळेल। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे। ते एक प्राचीन सिद्ध स्थान आहे। तेथे असलेल्या उदुंबरापाशी शिगुरूंनी वास्तव्य केले। बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले। ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करीत, जप तप व्रते करीत, गावामध्ये हिंडून भिक्षा मागीत। चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले। तैकून नामधारक म्हणाला, महाराज, श्रीगुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, मग तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? त्यावेळी सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये। समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करीत असतात, हे तू लक्षात घे। भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे। संन्याशांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनमग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे। दत्तात्रय व शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण। भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा दीनार्थांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो। श्रीगुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच। त्यांचे महात्म्य लोकात कसे प्रगट झाले ते ऐक। कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। त्याला विद्वजनांमध्ये फार मान होता। त्याचा मुलगा बुद्धिहीन आणि मूर्ख होता। त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले। त्याच्या आप्तांनी त्याचे पालनपोषण केले। कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली। शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले, पण विद्याभ्यास काही त्याला येईना। शिकवलेले काहीही त्याच्या लक्षात राहत नसे। ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले। तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही, त्याला मी तरी काय करू? आता आपणच काही उपाय करा। त्यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मे विद्या येईल, या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर। अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला। विद्या येत नाही याची खंत त्याला विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला। त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते। रात्रीच्या सुमारास तो भिल्लवडीस आला। तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले। त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला। तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तू तरी उपेक्षा करू नकोस, मला मार्ग दाखव, माझ्यावर कृपा कर। 3 दिवस लोटले। शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तू ही पाठ फिरवलीस, आता मी काय करू? कुठे जाऊ? थांब, मी तुला माझी जीभ अर्पण करतो, तरीही कृपा केली नाहीस तर हे शिर सुद्धा तुझ्या चरणी अर्पण करीन। आणि त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी अर्पण केली। तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली। त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा, ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागावू नकोस। कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे, तू त्यांना शरण जा, तीच तुझी इच्छा पुरवते। त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली। देवीला वंदन करून तो
कृष्णा नदीच्या दिशेने धावला। प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला। तेथे औदुंबरखाली श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते। त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला। त्याने त्यांचे पाय धरले। जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता। त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला। तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली। त्याला वेदशास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असं सर्व ज्ञान प्राप्त झाले। परिसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीतस्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले। त्यावेळी सिद्ध म्हणाले, नामधारका, असा आहे श्रीगुरूंचा महिमा। ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्व प्राप्त होते। आणि श्रोते हो, या सुंदर दिव्य लीलेसोबतच अध्याय 17 या ठिकाणी समाप्त होत आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा आम्ही अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। पुन्हा भेटूया पुढील अध्यायात अशाच गोड कथाप्रसंगासोबत। तोपर्यंत नमस्कार, श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद।